तर ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि बातमी बदलापुरातून. बदलापुरात आजपासून कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय. मात्र या लॉकडाऊनवरून शहरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. शहरातील भाजी मार्केट आणि दुकानं सुरू असल्यामुळे नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडलेत. एकीकडे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन संदर्भातील प्रस्तावाला खरं तर मंजुरी दिली आहे आणि त्याप्रमाणे 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन हा असणार आहे. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारे लॉकडाऊन सुरू असल्याचं दिसत नाहीये. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी. आज सकाळपासून बदलापूरमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. काल संध्याकाळी ठाणे जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊनचे आदेश काढले आणि त्यानंतर आज सकाळी 7 वाजल्यापासून ते 15 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे लॉकडाऊनचे आदेश काढण्यात आलेले आहेत. पाहायला गेलं तर बदलापूरमधली जी स्थिती आज दिसते सकाळी ती पूर्णपणे संभ्रमात आहे. इथे अजून लोकांना काही कळलेलं नाही की हे लॉकडाऊन आहे की नाही आहे. पाहायला गेलं तर आपण पाहू शकता ह्या बदलापूरमधला हा जो भाई काही भाग लोकं रस्त्यावरती दिसतात आहे. तसेच लोकं बाजारात आलेले आहेत आणि आपण काही इथलं भाजी मार्केट आहे त्या भाजी मार्केटमध्ये दुकानं उघडलेली दिसतात आहे. तसेच पाहायला गेलं तर काही दुकानं बंद आहेत ती वेळेप्रमाणे आता उघडली जातील. पण मात्र पाहायला जातं पाहायला गेलं की लॉकडाऊन जे बोललं जातं आहे कडक लॉकडाऊन ते लॉकडाऊन कुठेच दिसत नाही आहे. आणि जे पाहायला गेलं ती ही संभ्रमाची जी अवस्था आहे ती बदलापूरकरांमध्ये की लॉकडाऊन लागला आहे की नाही लागला आहे ते अजूनपर्यंत लोकांना समजलेलं नाही आहे. पाहायला गेलं तर आज जो लॉकडाऊन लावण्यात आलेला होता तो कडक लॉकडाऊन लावण्यात आलेला. बदलापूर नगरपालिकेचं म्हणणं होतं की रुग्णांची संख्या वाढते त्यामुळे हा लॉकडाऊन लावण्यात आला. मात्र कुठेही हा लॉकडाऊन दिसत नाही आहे. जो कडक लॉकडाऊन बोलला जात होता तो कुठेच दिसत नाही आहे कारण की इथलं मार्केट खुललेलं आहे. तसेच काही दुकानं इथे खुल्ली दिसत आहे त्यामुळे कुठेतरी एक संमिश्र प्रतिसाद या लॉकडाऊनला मिळताना दिसतोय. कॅमेरामन तन्मय सर अजित धोने साम टीव्ही बदलापूर. तर याच बातमीचं बुलेटिनमध्ये आज वेळ झाली. इथंच थांबण्याची अपडेट राहण्यासाठी पाहत राहा साम टीव्ही.